नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृषी विभागाच्या विविध पदांसाठी विविध विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नागपूर विभागाच्या जाहिरातीबद्दल थोडक्यात तपशील इथं बघणार आहोत तसेच कोल्हापूर विभाग नागपूर विभाग आणि ठाणे कोकण विभागाच्या जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत सिमकी तुम्ही ही संपूर्ण जाहिरात तुम्ही तिथं बघू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण नागपूर विभागाच्या जाहिरातीबद्दल थोडक्यात तपशील इथं बघणार आहोत तरी चला मग व्हिडिओला सुरुवात करू नागपूर विभागाच्या जाहिरातीचा तपशील इथं तुम्ही बघू शकता तर गटक संवर्गातील वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक ही पद सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की वरिष्ठ लिपिक या जागेसाठी एकूण चौदा अर्ज मागविण्यात येत आहे तर याची एकूण चौदा जागा इथं दिलेल्या आहेत तर इथं तुम्ही कॅटेगिरीनुसार किती जागा आहे ते तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला आरक्षणाचे तपशील इथं दिलेले आहेत तर इथं सर्व आरक्षणाचे तपशील तुमच्यासमोर इथं देण्यात आलेले त्यानंतर सहाय्यक अधीक्षक यांच्या एकूण दहा जागा इथं दिलेल्या आहेत त्यानंतर इथं तुम्ही कॅटेगिरीनुसार किती पदं दिलेली आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकतात त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथं तुमच्यासमोर दिलेल्या आहेत तर था। था ही संपूर्ण तरतुदी तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता तर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपयेपर्यंत तुम्हाला इतन वेतन मिळणार आहे त्यानंतर अधिक मागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देयभत्तेही तुम्हाला मिळतील त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठीही तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार पद्धतीचं वेतन इथं मिळणार आहे त्यानंतर अधिक मागाई बत्ता व नियमाप्रमाणे इतर बत्तेही तुम्हाला इथं मिळतील वेतन श्रेणी पाहिल्यानंतर इथे तुम्ही पात्रता बघू शकता तर व्यक्ती हा भारतीय नागरिकत्व असावा त्यानंतर इथे वयोमर्यादाचा क्रॅटेरिया इथं देण्यात आलेला आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी किमान वय हे अठरा वर्ष असावे व कमाल व हे चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे व मागास वर्गीयांसाठी इथं पाच वर्षाची सूट इथं देण्यात आलेली त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी कमाल व हे चाळीस वर्षपेक्षा चा जास्त नसावे व मागास वर्गीयांसाठी इथं पाच वर्षाची सूट देण्यात आलेली त्यानंतर दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीतही इथं पंचेचाळीस वर्षापर्यंत देण्यात आलेले आणि खेळाडूंसाठी इथं त्रेचाळीस वर्षांपर्यंत सूट देण्यात आलेली तर अशा पद्धतीने इथे वयाच्या क्रायटेरिया इथं दिलेल्या आहे त्यानंतर इथं तुम्ही शैक्षणिक करता किंवा तुमची शैक्षणिक पात्रता इथं बघू शकतात सहाय्यक अधीक्षक या पदासाठी द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे त्यानंतर पदवीनंतर तुमचे टायपिंग आणि पत्रव्यवहाराचा किमान तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असावा तसेच विधी शाखेच्या पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता इथं तुम्ही बघू शकता तर महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे त्यानंतर द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण व त्यानंतर टायपिंग आणि पत्रव्यवहाराचा कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे तर इथे निवडीची पद्धत देण्यात आलेली तर इथं तुम्ही बघू शकता की इथं मराठी माध्यमातून संगणकी प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येईल तर इथे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम इथं होणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने इथं तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामच्या परीक्षेचा तपशील इथं देण्यात आलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता की सहाय्यक अधीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांसाठी इथं परीक्षेचा तपशील देण्यात आलेला आहे तर, आले तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण शंभर प्रश्नांची दोनशे गुणांची परीक्षा इथं घेण्यात येईल तर परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा असेल परीक्षेचा दर्जा हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांचा पदवी परीक्षेचा दर्जा समान राहील तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांकरिता दर्जा हा बारावीचा इथं देण्यात आलेला आहे इथं शुल्क तुम्ही बघू शकता तर अमागास वर्गीयांसाठी इथं सातशे वीस रुपयांचं पेमेंट इथं करावं लागणार आहे त्यानंतर मागास वर्गीयांसाठी इथं सहाशे पन्नास रुपयांपर्यंत पेमेंट करावं लागणार आहे अर्ज करण्याची पद्धत तर अर्ज करण्याची पद्धत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर या पदासाठी सहा तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत तर ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं तर त्याची संपूर्ण ए टू जेड प्रोसेस मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्या टॉपिकवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून संपूर्ण अर्ज तिथून करू शकतात इथे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे तर परीक्षा शुल्कही कसं भरायचं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो नागपूर विभागाच्या जाहिरातीबद्दल थोडक्यात तपशील इथं आपण बघितलेला आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर कोल्हापूर विभाग असेल नागपूर विभाग असेल तसेच कोकण ठाणे विभागाच्या संपूर्ण जाहिराती ते टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लॉग इन व्हाल तिथून तुम्ही या संपूर्ण जाहिराती विस्तृतमध्ये वाचून घ्यायचं आहे तर या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन ही सहा तारखेपासून सुरू होणार आहे तर ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा संपूर्ण अर्ज तिथं सादर करू शकतात जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करायचा आहे